नागपूर बोरी तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामध्ये अंबोडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचे व गावकऱ्यांचे घर प्लॉट तसंच इतर जागांचंही शासनाकडून अधिग्रहण करण्यात आलं, परंतु त्यांना शासनाकडून मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकरी व गावकऱ्यांनी अंबोडा येथील उड्डाणपुलावर जाऊन राष्ट्रीय महामार्गाचं काम बंद पाडलं. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू होण्यापूर्वी चौपदरीकरणामध्ये येणाऱ्या जमिनीचे व गावातील घरांचे व खुल्या जागेचे शासनाने अधिग्रहण करून त्यांचा मोबदला देण्याचं आश्वासन अंबोडा येथील गावकरी व शेतकऱ्यांना देण्यात आलं. परंतु चौपदरीकरणाच्या मार्गाचं काम सुरू होऊन जवळपास एक वर्ष उलटून गेलं तरी अंबोडा येथील पीडित शेतकरी व गावकऱ्यांना राष्ट्रीय महामार्गात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. आपल्या जमिनीचा घराचा व प्लॉटचा मोबदला मिळावा या मागणीकरता अनेक वेळा शासन दरबारी निवेदनं देऊन आपल्या रास्त मागणीकरता शासनाचे दरवाजे ठोठावले, परंतु नेहमीप्रमाणे पीडित शेतकरी व गावकऱ्यांची शासन दरबारी अवहेलनाच झाली. जमीन अधिग्रहण केल्यामुळे शेतकऱ्यांना जमिनी पेरता आल्या नाही. अधिग्रहणात गेलेल्या जमिनींमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे एक वर्षाचे पीक हातातून गेल्याने अतोनात नुकसान झालंय. राष्ट्रीय महामार्गामध्ये काही शेतकऱ्यांच्या विहिरी, आंब्याची झाडे, सिंचनाकरता शेतात केलेली बोरवेल, गावातील कच्ची पक्की घरे सारेच अधिग्रहित करून त्यांना वेगळा मोबदला देण्याचं ठरवण्यात आलं. परंतु प्रदीर्घ प्रतीक्षेनंतरही पीडित गावकरी व शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. अंबोडा येथील नॅशनल चौपदरीकरणाचं काम मागील 2 वर्षापासून चालू असून राहिलेल्या अर्ध्या लोकांचं पेमेंट आजपर्यंत शासनानं किंवा याचे जे संबंधित टीम आहे त्यांना अजून दिलं नाही. पडली काही लोकांच्या शेती गेली, काही लोकांचा अर्ध भाग अर्धवट ठेवून अर्ध्याचं पैसे अजून देतो म्हणून वारंवार तक्रारी देऊन पाठपुरावा करून आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात आला नाही. झालेलं नुकसान देतो म्हणले देण्यात आलं नाही. प्रत्येक डिपार्टमेंटला वारंवार तक्रारी देऊन प्रत्येकाचं आम्ही हे केलं तरी आजपर्यंत कोणताच मोबदला मिळाला नाही कशाही प्रकारचा. झालेलं नुकसान नाही. मागील 2 महिन्यापूर्वी चक्काजाम केलता तेव्हा स्वतः SDO साहेबांना सांगितलं होतं की बाबा 1 महिन्यात देऊ. त्या विषयानं आम्ही माघार घेतली. 2 महिने झाले 3 महिने झाले तरी कोणताही मोबदला आजपर्यंत या लोकांना मिळाला नाही. त्या संदर्भात आम्ही आज इथंच वैयक्तिक दिलीप कॉन्ट्रक्शनचं काम बंद पाडायचा निर्णय घेतला आणि जोपर्यंत काही मोबदला आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत हे आमचं बंद आंदोलन रोडवर आम्ही समजा धरणं चालू ठेवणार. ज्यांची घरे अधिग्रहित करण्यात आली अशा बहुतांश लोकांना अतिशय कमी जागेत राहावं लागत असून काही गरीब कुटुंबातील लोकांना चंद्रमोळी झोपडीमध्ये वास्तव्य करावं लागतंय. वारंवार शासनाकडे मागणी करून सुद्धा मोबदला मिळत नसल्यामुळे त्रस्त होऊन अंबोडा येथील जवळपास 70 महिला पुरुषांनी उड्डाणपुलावर जाऊन आपल्या रास्त मागण्यांसाठी शासनाचं लक्ष वेधण्याकरता राष्ट्रीय महामार्गाचं काम बंद केलं. उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार नामदेवराव इसाळकर यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं व ते घटनास्थळी पोचले असता उपस्थित शेतकरी व गावकऱ्यांनी दिलीप बिल्डकॉन कंपनीचे पांडे व पवार यांना आमच्या जमिनीचा मोबदला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही असं ठामपणे सांगितलं. आज रोड बंद करत आहोत. ही दिलीप कॉन्ट्रक्शनचं काम बंद केलं आहे. या अगोदर आम्ही वारंवार आमच्या तक्रारी संबंधित अधिकाऱ्याकडे कलेक्टरपर्यंत नागपूरपर्यंत पाठवल्या. प्रत्येकाजवळ 1.5 किलो कागद तयार झालेले आहेत. कागद गोळा करून आम्ही थकलो. आता अखेरचा पर्याय म्हणून आम्ही हा उचलला आहे. दिलीप बिल्डकॉमचं काम आम्ही बरं. यानंतर आम्ही आमचा पैसे आम्हाला मोबदला नगदीमध्ये नाही मिळाल्यास, आमच्या खात्यात जमा पैसे नाही झाल्यास आम्ही हिवाळी अधिवेशनात विधानसभेवर मोर्चा घेऊन आंदोलन मोर्चा घेऊन जाऊ किंवा आम्ही आमच्या देहाचं काहीतरी विश्लेषण करू. शेतकऱ्यांच्या व गावकऱ्यांच्या काही अतिरिक्त अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्याचं बाकी असून दिलीप बिल्डकॉन कंपनी व अंबोडा वासियांचा समन्वय साधून काही दिवसातच त्यांना त्यांचा मोबदला मिळेल असे प्रयत्न करणार असल्याचं नायब तहसीलदार इसाळकर यांनी सांगितलं. NH 361 भुरीबुट्टी टू तुळजापूर रोड चौडीकरड जो NH का दिलीप बिल्डकॉन लिमिटेड भोपाल कर रही है, जिसका प्रतिनिधि लाइजनिंग डिपार्टमेंट अरनी टू महागाँव अम्बोडा गांव में जो अनशन किसानों ने किया है, उन किसानों की समस्या ये है
कि उनकी जमीन में रोड बन गया है। जमीन में रोड बनने के कारण उनको मुबदला अभी तक नहीं मिला है। उसका प्रोसीजर ये है कि हमने 3 अधिसूचना जारी कर दी, 3D कर दिया किसानों की, जो अम्बोडा में जमीन जा रही है, चाहे वो 20 लोग हों चाहे वो 30 लोग हों। अगर वो अन्यथा कह रहे हैं कि मेरी जमीन बढ़वाओ, एक घंटा किसी की ना, तो जमीन जो नक्शे में है, जो हमारा लैंड एक्विजिशन है उसमें अगर है, उन किसानों को मुबदला 101% मिलेगा। और जो कार्य इन्होंने रोका है, उस कार्य रोकने की अधिसूचना जारी होने के बाद कार्य रोकने की किसानों की ताकत नहीं है, क्योंकि हमको जो जमीन देनी है, जो जमीन देनी है उस पर अपन कार्य कर रहे हैं। इनको मुबदला जल्दी से जल्दी, मेरे संज्ञान में आया है, किसान परेशान है, जल्दी से जल्दी दिलवाने की कोशिश करूंगा। विनोद खोंडे, महेश कामारकर, विदर्भ न्यूज, महागांव।